कोण कशाची हौस करेल हे सांगता येत नाही आणि त्याला मर्यादा देखील नाहीये. अशीच हौस सांगलीमधील रजपूत कुटुंबामधील सिंबा नामक मांजराची पुरवली जाते. ऐकून थोडं आश्चर्य वाटेल पण सांगलीमधील रजपूत कुटुंबामध्ये तब्बल 1.5 लाखांचं मांजर पाळलं जात आहे आणि त्याची खास शाही बडदास ठेवली जाते. पाहुयात हा सिंबाचा स्पेशल रिपोर्ट. सांगलीच्या गणेशनगर इथे राहणाऱ्या रजपूत कुटुंबाला पहिल्यापासून प्राण्यांची आवड आहे. त्यांच्याकडे 2 कुत्री आणि 1 मांजर आहे. रजपूत कुटुंबानं 1 मांजर पाळलंय. तुम्ही म्हणाल यात काय नवल, पण हे मांजर सगळ्या मांजरांपेक्षा जरा हटके आहे अशा अर्थानं, कारण हे मांजर रशियामधनं आणण्यात आलंय. याची किंमत तब्बल 1.5 लाखांच्या घरात आहे. पर्शियन जातीच्या मांजराला रजपूत कुटुंबियांनी आपल्या घरी आणलाय आणि या मांजराचे सिंबा असं नामकरण केलंय. आता पाहूयात सिंबाची वैशिष्ट्य. नर जातीचा पर्शियन असणारा सिंबा हा आपल्या देशामधील मांजरांपेक्षा खूप वेगळा आहे. याच्या अंगावरती वाघासारखे केस आहेत. डोळे अत्यंत छोटे, लांबलचक शेपटी, अत्यंत शांत स्वभाव असे या पर्शियन मांजराचे म्हणजे सिंबाचं वैशिष्ट्य. तर दिसायला अत्यंत देखणं असल्यामुळे या पर्शियन मांजराला पाहता क्षणी त्याच्या प्रेमामध्ये पडल्याशिवाय कोणीही राहत नाही. बर आता या देखण्या सिंबा महाशयांची निगा कशी राखली जाते ते पाहूयात. सिंबाची रोजच्या रोज व्यवस्थित निगा ठेवली जाते. घरामधील एखाद्या लहान मुलाची जशी निगा राखली जाते त्याचप्रमाणे आंघोळीपासनं ग्रूमिंग, हेअरिंग, तेल पावडर लावणं, तसे डोळे पुसून घेणं, हे सर्व अगदी लहान बाळाप्रमाणे सिंबाचं केलं जातं. 9 महिन्याचा झालेला सिंबा रजपूत कुटुंबामधील 1 सदस्य बनला आहे. रजपूत कुटुंबाबरोबर शेजाऱ्यांना देखील सिंबाचा चांगलाच लळा लागलाय. सिंबाचा रोजचा दिनक्रम हा अगदी खास असतो. सकाळी उठल्याबरोबर सिंबा थेट घरामधील खिडकीमध्ये जाऊन बसतो आणि घराबाहेर असणाऱ्या झाडावरती बसणाऱ्या पक्ष्यांना तो निरखत असतो. त्यानंतर दिवसामधनं 2 वेळा सिंबा आपल्या खास जेवणावरती ताव मारतो. तर कोंबडीचं मटण सिंबाला खूप आवडतं. सिंबाचं वैशिष्ट्य म्हणजे तो इतर मांजरांना आवडणारं दूध अजिबात पित नाही आणि भोजन झाल्यानंतर सोप्याखाली सिंबा जाऊन झोपतो. रात्री मात्र आवर्जून तो सोप्यावरती झोपतो. तर दिवसभरामध्ये त्याच्यासाठी खेळण्यासाठी खूप साहित्य असतं आणि त्यासोबतच तो खेळत असतो. त्याच्याबरोबर घरामधील कुटुंबासोबत सिंबा सतत खेळत असतो. सिंबाच्या पालन पोषण करण्यासाठी महिन्याला रजपूत कुटुंबाला 5 ते 6 हजार रुपये इतका खर्च येतो. 2 किलो कॅटफीड चिकन आणि त्याची निगा राखण्यासाठी इतर साहित्य असा खर्च सिंबाला महिन्याला येतो आणि रजपूत कुटुंब देखील यामध्ये कुठलीही कमी पडू देत नाही. थोडक्यात काय, या 1.5 लाखाच्या सिंबा नावाच्या मांजराची शाही बडदास्त रजपूत कुटुंबानी ठेवली आहे. गणेशनगर आमचं पर्सियन कॅट आहे आणि हे इम्पोर्ट केलेलं आहे. त्याचे फादर अमेरिकेतून, जर्मनीहून डायरेक्ट इम्पोर्ट केलं आहे. फादर ते वर्ल्ड चॅम्पियन आहेत आणि मदर पण वर्ल्ड चॅम्पियन आहे. परत ते आता जवळ याचा कलर आहे तो ब्लॅक व्हाईट टॅबी म्हणून पर्सियन याची जातीचं आहे. हे मी आणलं तेव्हा 1.25 लाखाचा, आता जवळजवळ 1.5 लाखाची किंमत आहे. रोजचं खाणंपिणं कसं आहे? तेव्हा त्याचं कॅट फूड असतं. कॅट फूड त्याच्यासाठी हे करायला लागतं, डेली ठेवायला लागतं. ते साधारण 2200 रुपयाला ते 15 दिवस जातं. एवढं महागडं मांजर कसं तुम्ही? आवड आहे आम्हाला त्याची, म्हणून पहिल्यापासून आम्हाला आवड आहे. डॉग पण आमच्याकडे जवळजवळ 2.5 लाख 2.5 लाखाचे असे आहे, त्यामुळे आम्ही त्या पण तसंच त्याची रोजची निगा कशी राखतात? रोज त्याला डेली त्याला आपण क्लीन करायचं, ते काहीच क्लीन करायला लागतं, त्याला ग्रूमिंग करायला लागतं, ते करायचं, त्याला खायला द्यायचं, असं सगळं करायला लागतं त्याच्यासाठी.
त्याची म्हणजे घरातल्या मेंबरची कशी आपण काळजी घेतोय तसं त्याला घ्यायला लागतं. लहान मुलाची जशी घेतो तशी त्याची घ्यायला लागतं. सोप्यावरतीच झोपतो, त्याला सोप्यावरतीच आवडतंय. सोपा नाही तर मग त्याला खाली वेळ खेळायला, त्याला त्याची खेळणी आहे, ते खेळणी बॉल असं खेळायला लागते त्याला. त्याला काही एक्झरसाइज एक तास तरी द्यायला लागतो डेली. आमच्या दोन मुलं आणि आम्ही दोघी असं आमच्या पाच मेंबर आहेत तर सगळ्यांच्या बरोबर तो खेळतो. सगळ्यांनी खेळ. गणेश चव्हाणजी 24 तास सांगली. सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.